आम्ही तुमच्याकडून खूप ऐकतो, वर्तमानपत्रातून खूप वाचतो, शहरामध्ये सुद्धा काही संस्थांनी जे आहेत पुढे येऊन कार्यकर्त्यांनी लॉकडाऊन केला होता 8 दिवस वगैरे, पण त्याचे काही फायदा झाला असं मला दिसत नाही. व्यक्तिशः मला जर म्हणाल तर जे काही हे माझं स्वतःचं मत आहे की लॉकडाऊनच्या विरोधात आहे. लॉकडाऊनच्या मी व्यक्तिशः मी तुम्हाला सांगतो, परंतु सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना सर्व अधिकारी, सर्व तज्ज्ञ, सर्व लोकप्रतिनिधी यांना बरोबर घेऊन काम करायचं असतं. माझंच बरोबर असेल असं काही समजण्याचं कारण नाही. आता पुण्याला वगैरे लॉकडाऊन झाला आणि पहिल्याही दुसऱ्या दिवशी 1900 पेशंट परदिवशी वाढले, असाही ह्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनी विचार करायचा आहे. लॉकडाऊन करा म्हटलं की त्या प्रसिद्धी मिळते, सगळं काम कर, ही वेळ त्यात दृष्टीची नाही. सत्यानं आणि व्यवस्थित आपण काय करू शकतो समाजासाठी विचार करण्याचा. पण तरीसुद्धा मला इथं सांगायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मी मुख्यमंत्र्यांशी आज दुपारी चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं की बा लॉकडाऊन करणं, लॉकडाऊन नका करू, अशी सगळी मत आहे. स्वतः माझं मत वेगळं आहे पण असंसुद्धा मत आहे. आणि हे अशी एकूण परिस्थिती आम्ही आपल्या आताच मीटिंगला परत चाललो आणि मीटिंगमध्ये आम्ही हे ठरवत असतो एवढी एवढी व्यवस्था आहे. पण मी त्यांना सांगितलं की आपणसुद्धा हे चर्चेमध्ये असं ठरलं की त्यांनी या 2-3 दिवसामध्ये नाशिकला खास भेट द्यायची आणि त्यांचे जेवढे काही तज्ज्ञ वगैरे असेल या प्रश्नावर, त्यांचा अभ्यास झालेला आहे वेगळ्या शहरातला, पूर्ण पॅराफर्निया घेऊन म्हटलं तुम्ही या एकदा 1 दिवस आम्हाला इथे तुम्ही द्या आणि नंतर मग ती जी आहे आम्हाला त्याच्यामध्ये एखादा ऑफिसर जर काही आम्हाला म्हणजे बरोबर माहिती देत नसेल तर तिथला आलेला ऑफिसर आहे त्याला तर ताबडतोब कळणार आहे, बरोबर सांगतो काय चुकीचं सांग, त्यांना उत्तर द्यायची आहे तुम्हाला. आता मी सगळ्यांना सांगितलं की ते येणार आहेत, तुम्ही आपलं काम व्यवस्थित स्वच्छ ठेवा, तुम्ही आम्हाला काही जरी सांगितलं तर तिथे त्यांना सांगताना जे तुम्हाला अडवणार आहेत ते असे सगळे लोक माहिर लोक त्यातले तज्ज्ञ येतील, तर ते येणार म्हणून त्यांनी सांगितलं मी येतो म्हणून आम्ही त्याप्रमाणे सगळ्यांना घेऊन येतो. तर मोठी आनंदाची गोष्ट आहे की ते आणि त्यांचे सगळे लोक आपल्या मदतीला येतील आणि सगळ्यांचा विचार करून आपण जे पुढे हा लॉकडाऊनचा सुद्धा विचार मी त्यांच्याबरोबर आम्ही परत चर्चा करू काय आहे आणि मग माझं वैयक्तिक मत काय आहे ते मी गरज असेल तर बाजूला सुद्धा ठेवण्याची माझी तयारी, माझा काही तुम काय असं हे नाही. तज्ज्ञांची टीम म्हणजे नेमकी कुठली टीम आहे?